रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. आता ॲटॉमिक्स म्हणजे काय? तर छोट्या सवयी. जेम्स क्लिअर यांनी मूळ इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हा त्याचा मराठी अनुवाद आहे. माझा जो व्हिडिओ आहे तो या पुस्तक वाचनाला पर्याय अजिबात नाही. तर हे पुस्तक का वाचावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सवयी लहान आणि परिणाम महान असं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच लिहिलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की जी महान लोक आहेत ते महान विचार करतात आणि म्हणून ती महान होतात. तर याउलट लेखक असं म्हणतात की महान लोक महान विचार तर करतातच पण त्यांच्या सवयी अशा असतात, छोट्या छोट्या सवयी त्यांना महान बनवतात आणि म्हणूनच आपण सुद्धा या छोट्या छोट्या सवयी अंगी बनवण्यासाठी काय केलं पाहिजे हे या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे, डोंट सेट युअर गोल्स, सेट युअर हॅबिट्स. म्हणजे तुम्ही ध्येय निश्चित केलं पण ध्येय पूर्ण करण्यासाठीचे जे टप्पे आहेत ते जर पार पाडले नाहीत तर तुम्हाला कधीच स्वप्नपूर्ती होणार नाही. म्हणून ध्येय ठरवण्यापेक्षा, स्वप्न बघण्यापेक्षा तुम्ही छोट्या छोट्या सवयी अंगभूत करण्याचा प्रयत्न करा, त्या नक्कीच तुम्हाला महान बनवतील. आता जर आपण रोज 1% प्रगती केली तर वर्षभरामध्ये 365% आपली प्रगती झालेली असेल. फक्त हा बदल जो आहे तो एका रात्रीमध्ये, एका दिवसामध्ये होणार नाही. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि आपण व्यायामाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी लगेच वजन कमी होणार नाही. सातत्याने आपण व्यायाम करीत राहिल्यानंतर थोडाफार फरक आपल्याला जाणवून येईल. जन्म झाल्यानंतर सुद्धा लगेच सगळ्या गोष्टी बाळ शिकत नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट ते शिकत जातं. त्याप्रमाणेच आपला छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपण आपल्याला लावल्या तर त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होतो. यासाठी माझा स्वतःचा एक अनुभव मला तुमच्याशी शेअर करावा असा वाटतो. लग्न झाल्यानंतर नोकरी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळं तर घरात बसून काय करायचं? तर मग मी वाचनाचा छंद जोपासला. रोज 1-2 पानं तरी वाचन करतच होते. 10 वर्षानंतर माझी एक मैत्रीण मला म्हटली की तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही चॅनल सुरू करा. आणि मी चॅनल सुरू केला आणि आज तुमच्याशी हे सगळे विचार शेअर करत आहे. म्हणजे ज्यावेळी मी रोज थोडं थोडं वाचत होते, महिन्याला 500 रुपयाची पुस्तकं खरेदी करत होते, ही माझी सवय होती, पण त्या सवयीचा हा फायदा मला भविष्यामध्ये होईल याची मला त्यावेळी अजिबात जाणीव नव्हती, पण त्याचा फायदा मला आज झाला आणि मी आज यूट्यूबर म्हणून तुमच्याशी बोलत. या पुस्तकामध्ये आपल्याला चांगल्या सवयी कशा लावल्या पाहिजेत, वाईट सवयींपासून आपण कशी सुटका करून घेतली पाहिजे, आपण कोणाच्या सान्निध्यामध्ये राहिलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, अशा एक ना अनेक गोष्टींचा उल्लेख लेखकांनी केलेला आहे. सवयींबद्दल हे सर्वोत्कृष्ट माहिती देणारं पुस्तक आहे असं म्हटलं तरीही काहीच हरकत नाही. ज्यांना आयुष्यामध्ये चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत त्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स.